नाशिक मध्ये दिवसेंदिवस चोरी दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. सिटी सेंटर मॉल जवळ मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झालाय. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हा गोळीबार केलाय. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झालाय, तर वॉचमन सह 3 जण हे जखमी आहेत. चोरट्याने राऊंड फायर केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. नाशिकच्या उंटवाडी परिसरात मुथूट फायनान्स कंपनी आहे. यावर सकाळी दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांनी जे कोणी अडवे त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. यामध्ये वॉचमन आणि ऑडिटसाठी दक्षिणेकडून आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणलं होतं, मात्र त्याचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. संपूर्ण शहर या प्रकारानं हादरून गेलंय. अलार्म लावला आणि त्या सायरनचा आवाज ऐकताच ते पॅनिक झाले आणि कुणी केलं म्हणून त्या यंग करून आयटीच्या इंजिनियरला कोपऱ्यात आणून त्याला मारायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी रिटॅलिएट करताना धक्का दिला, त्याच्यातनं त्याच्यावरती फायरिंग केलं, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सायरन यांनी अलार्म वाजल्यामुळं त्यांना त्यांचा दरोड्याचा उद्देश होता तो सफल करता आला नाही. दुर्दैवाने एका तरुणाचा तर मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी टीम्स रवाना केलेल्या आहेत. रेकॉर्डवरचे सगळे क्रिमिनल्स या भागातले प्लस नाकाबंदीचे सगळे पॉईंट लागलेले आहेत. बॉर्डर सील केलेले आहेत आणि चेकिंग सगळ्या शहरात. सगळ्याचा काही मुद्देमाल काही चोरीला गेलेला नाही आहे, कारण त्यांचे ऑफिसेस आणि त्यांचे जे चेंबर्स आहेत ते सील आहेत. नाशिक मधील गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी भावना नाशिककरांची होती, मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलीस प्रशासनावर नाशिककर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.